लातूर जिल्ह्यातील गोंद्री येथील साईबाबा शुगर्स कारखान्याचा चौदाव्या बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा लातूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंडितराव धुमाळ व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ प्रतिभा धुमाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत व श्री सिद्धेश्वर महाराज आसलेरकर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळेस चेअरमन राजेश्वर बुके व्हाईस चेअरमन सुरेश दरेकर विक्रम पाटील समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार माधवराव बिराजदार पांडुरंग पाटील मानकरी सावकार संचालक बसवराज सोलापुरे संचालक प्रकाश सोलापुरे लालासाहेब देशमुख संतोष अट्टल मुख्य अभियंता हिरालाल सोमवंशी मुख्य रसायन तज्ञ साप्ते आदी मान्यवर शेतकरी व कर्मचारी उपस्थित होते यावेळी बोलताना चेअरमन बुके म्हणाले शेतकरी व कामगार हे दोन कारखान्याचे चाकं आहेत म्हणून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न आहे साईबाबा शुगर्सच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी चालू वर्षी उसाला एकवीसशे रुपये भाव व वा कामगारांना वाढीव पगार देण्याची घोषणा चेअरमन बुके यांनी केली शेतकऱ्यांच्या ऊसाला योग्य भाव देणार असून कारखाना क्षेत्रातील एकही शेतकऱ्यांच्या फडात ऊस शिल्लक ठेवणार नाही अशी ग्वाही दिली शेतकऱ्यांच्या हितासाठी हा कारखाना उभा केला असल्याने साईबाबा शुगर्सला ऊस देऊन सहकार्य करावे असे आवाहन चेअरमन बुके यांनी केले